नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात ही येत्या काही दिवसांमध्ये होणारच आहे. तर या नवीन वर्षाच्या सुरुवातीनुसार आपण आपल्या चॅनलच्या बऱ्याचशा दिशा आणि काही ध्येय धोरणे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चेंजेस हे केलेले आहेत, ज्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा चेंजेस म्हणजे आपण एमपीएससी प्री एक्झामकरिता आवश्यक असलेली सर्व तुम्हाला माहिती ही वेळच्या वेळी अपडेट करण्याचा प्रयत्नही करणार आहोत. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी एमपीएससी प्रीमध्ये एक्झामची तयारी करीत आहेत त्यांच्याकरिता रेग्युलर लेसन्स हे अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही प्लेलिस्ट तुम्हाला शेअर करायची आहे. आपण या प्लेलिस्टमध्ये नवनवीन व्हिडिओ हे ऍड करीत जाणार आहोत एमपीएससी प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी संदर्भात. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थी एमपीएससी प्रीची तयारी करत आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या नवीन एक्झामची तयारी करीत असाल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. त्या अनुषंगाने सुद्धा आपण तुम्हाला कोर्स देण्याचा नक्की प्रयत्न करूया. परंतु आता सध्या तरी आपण एमपीएससी प्री संबंधीच्या सर्व कोर्सेस यांचं डिझायनिंग आणि कशा पद्धतीने तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने हे कोर्सेस समजण्याकरिता मदत होईल आणि त्याचबरोबर या येत्या एक्झाममध्ये तुम्ही ही एक्झाम क्रॅक करण्याकरिता अत्यावश्यक असलेली माहिती त्याचबरोबर कोणकोणत्या स्ट्रॅटर्जीने तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता याविषयीचं विस्तृत विश्लेषण, चर्चा, तुमच्या अडचणींवर सोल्युशन इत्यादी सर्व गोष्टी आपण करणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने मी एक्साइटेड आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा एक्साइटेड असाल याबद्दल काही शंका नाही. चला तर मग सुरुवात करूया. आपण एमपीएससी प्री संबंधीचा आज हा पहिला लेसन आहे आणि यामध्ये आपण एमपीएससी प्रीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना म्हणजे जे नव्याने तयारी करीत आहेत त्यांच्याकरिता खास म्हणजे आता जी एमपीएससीची जी जाहिरात आहे ती जर तुम्ही व्यवस्थित वाचली असेल तर सध्या पदसंख्येमध्ये बदल घडून आलेला आहे. पदसंख्येमध्ये वाढ घडून आलेला असून यावेळेसची ही पदसंख्या जी आहे ती आतापर्यंत आलेल्या एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या पदसंख्येपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर बरेच नियमावली ही सुद्धा बदललेली आहे. म्हणजे समांतर आरक्षणामध्ये मागासवर्गीयांचा जो महिला किंवा मागासवर्गीय खेळाडू म्हणून जे पद भरतीकरिता अप्लाय करीत होते त्यांना मग सर्वसाधारणच्या जागेकरिता सुद्धा ग्राह्य धरलं जात आहे ओपनच्या जागेकरिता. तर ही मागासवर्गीय उमेदवार जे आहे त्यांच्याकरिता अत्यंत महत्वपूर्ण बातमी आहे. आणि त्याचबरोबर आता परीक्षेमध्ये तयारी करण्याकरिता आवश्यक असलेल्या गोष्टी सुद्धा करणं ही तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर या स्पर्धा परीक्षेला तयारी करताना बऱ्याच उमेदवारांना हा अपयश जे येतं, एखादी दोन एक्झाम देतात आणि त्यामध्ये त्यांना अपयश आल्यामुळे ही एक्झाम खूप अवघड आहे, ही एक्झाम आपल्याला क्रॅक होणार नाही, यामध्ये आपण कसे यशस्वी होऊ आणि यामध्ये खूप दिवसापासून अभ्यास करणारे विद्यार्थी आहे तर आपण कसे टिकाऊ धरू, असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. आणि जे विद्यार्थी सातत्याने अभ्यास करतात आणि 4 ते 5 वर्ष अभ्यास करून सुद्धा त्यांना फेल्युअर येतं, त्यांनी असा विचार करतात की आता आपण एवढा अभ्यास केलेला आहे तरी सुद्धा आपल्याला फेल्युअर येत आहे, किंवा त्यांच्या मनामध्ये एक मोठा प्रमाणात न्यूनगंड निर्माण होतो की एवढं केल्यानंतर सुद्धा आपण अपयशी झालेलो आहोत, म्हणजे आपण यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही आणि त्या खालच्या पदाकरिता ते तयारी करायला लागतात. तर त्यामुळे हे आपल्याला सर्व गोष्टी या निग्लेक्ट करायच्या आहेत आणि यामध्ये काय चुका झालेल्या आहेत आणि जरी आपण फेल्युअर झालो तरी त्यामधल्या चुका सुधारणा आणि नवीन जो आपली परीक्षा आहे, नवीन जे आपलं ध्येय आहे त्यामध्ये तेवढ्याच ताकदीनिशी आपण कार्य करणं हे अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही एखादी स्टडी करताय त्या स्टडीसाठी तुमची एज पूर्ण निघून जरी गेली तरी सुद्धा तुम्हाला त्या स्टडीचा रिलेटेड सर्व गोष्टी ह्या इतर गोष्टीमध्ये कन्वर्ट करून त्याचा योग्य असा लाभ हा घेताच येतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये ही तरी गोष्ट आणू नका की आता मला जर अपयश आलं तर मी माझ्या वगैरे. तर ह्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्यासोबत तुम्ही इतर पार्ट टाइम जॉब सुद्धा करू शकता. जर फुल टाइम तुम्ही स्टडी करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याला इथे यश येतं की नाही असं जर तुम्हाला क्वेश्चन असतील दोन्हीपैकी तर तुम्ही थोडंसं एक पार्ट टाइम जॉब किंवा इतर जो जॉब तर तुम्हाला याच्याशी रिलेटेड कामाला येईल ते सुद्धा करू शकता. आणि जे विद्यार्थी ऑलरेडी जॉबला आहेत त्यांनी सुद्धा आपला जॉब कंटिन्यू करून सुद्धा स्टडी करू शकता. महत्वाचं म्हणजे तुम्ही याकरिता नेहमी उत्साहित असणं आणि स्पिरिटेड असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण आता अवास्तव गोष्टीवर चर्चा न करता महत्वपूर्ण बाबीवर बोलूया की या एमपीएससी प्रीमची तयारी करताना कोणकोणत्या गोष्टी आपणास अत्यंत आवश्यक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी प्रीची तयारी करण्यासाठी आपल्याला काही महत्वपूर्ण बाबी या अत्यंत अभ्यासणं हे गरजेचं आहे.
कारण एमपीएससी प्रीच्या एक्झामची तयारी करणाऱ्या उमेदवारांना बऱ्याच वेळा हे होतं की आपण नेमकं काय काय वाचायचंय आणि इतकी जास्त मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल आहेत की ते बुक्स पाहून किंवा ते खरेदी करून घेऊनही येतात घरी, परंतु त्याचं वाचन करणं होत नाही किती ना किती दिवसेपर्यंत, आणि वाचतात तर मध्ये 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 मग गॅप पाडू पाडू वाचले जातात आणि मग पुन्हा नंतर विस्मरण झाल्यामुळे हे आपल्याला घटक समजलाय किंवा नाही समजलाय हेच त्यांना लक्षात येत नाही. त्याचबरोबर त्यांना नोट्स मेकिंग वगैरे ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळे सुद्धा लॉस होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर आपण ऑलरेडी एक कोर्स लॉन्च केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला एमपीएससी प्रीची तयारी करताना कोणते महत्वपूर्ण जे स्किल्स असायला पाहिजे तुमच्यामध्ये याविषयीची परिपूर्ण माहिती आपण त्या कोर्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, त्याला तुम्हाला रिप्लाय म्हणून लगेचच त्या कोर्सची लिंक तुम्हाला शेअर केली जाईल, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला अत्यंत महत्वपूर्ण अशा स्किल्स म्हणजे रिडिंग कशी करायची एमपीएससी संबंधी, मग तुम्ही नोट्स कसे काढणार, त्याचबरोबर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस कसा करणार, सिलेबस कसा डिसाईड करणार, इत्यादी गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल. तर आता आपण महत्वपूर्ण गोष्टी लक्षात घेऊया की या एमपीएससीची प्रीची तयारी करताना तुम्हाला काय करायचं आहे. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता ज्या आता एमपीएससीच्या ऑफिशियल साईटवरून एमपीएससीचा सिलेबस हा डाऊनलोड करायचा आणि तो सिलेबसचा व्यवस्थितरित्या वाचन करायचा एकदम शांत डोकं ठेवून. तो वाचन केल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय 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 गोष्टी यामध्ये समाविष्ट असतात हे लक्षात येईल. दुसरा महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे क्वेश्चन पेपर्स कोणकोणते, म्हणजे गेल्या वर्षी जी 2013 पासून सीसेटची पेपर बदललेला आहे म्हणजे सीसेट घेण्याची सुरुवात झालेली आहे, त्यापासून ते आतापर्यंत आजदाग्यात आलेले प्रश्न हे तुम्ही डाउनलोड करून ठेवले किंवा त्यावर आलेले प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण सुद्धा जर तुम्ही अभ्यासलं तर तुम्हाला अत्यंत मदत होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सच्या नेक्स्ट सिरीज मध्ये आपण हेच तुमच्याशी रिलेटेड सर्व गोष्टी ह्या घेणार आहोत, त्यामुळे सुरुवातीला आपण काय काय घ्यायला पाहिजे किंवा काय काय अभ्यास करायला पाहिजे, तुम्हाला कसं नियोजन करायला पाहिजे याविषयी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर आपण रेग्युलरली या गोष्टी सुद्धा अपलोड करणार आहोत, त्यामुळे तुम्ही कोणत्याही मनामध्ये चिंता किंवा मनामध्ये भीतीदायक वातावरण न करता अभ्यासाला एकदम फ्री माइंडेड आणि खूप छान पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात करायची, एकदम मन आनंदी ठेवून, जेणेकरून आपल्याला हीच काय कोणतेही एक्झाम तुम्ही ऍट अ टाइम 10 जरी एक्झामचा फॉर्म भरला तरी त्या एक्झाम तुमच्या क्रॅक होऊ शकतात, फक्त तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास पाहिजे आणि जरी अपयश आलं तरी ते अपयश का आलं हे योग्य कारण तुम्हाला शोधणं आणि त्या कारणावर काम केलं तर तुम्ही कोणतीही गोष्ट अशी राहणार नाही की तुम्ही तिथे अपयशी राहिलात. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही करीत असाल ज्याच्यामध्ये तुम्हाला कौशल्य प्राप्ती करायची आहे, एक गोष्ट ठरवा त्यावर फोकस करा. म्हणजे तुम्ही 10 एक्झामचे फॉर्म्स भरलेले समजा आणि त्यापैकी तुम्ही कुठल्या ह्या एक्झामचा 2 दिवस त्या एक्झामचा 4 दिवस असा जर अभ्यास करीत असाल तर ऍटलिस्ट तुमचं काय होईल की ह्याचाही नाही त्याचाही नाही त्याचाही नाही आणि मग सगळ्यामध्ये फेल्युअर आणि त्यात तुम्ही स्वतःला एक फेल्युअरचा टॅग घेऊन फिरताल की 10 एक्झाम दिले पण एकही एक्झाम क्रॅक झालेली नाहीये. तर तुम्ही काय करा की भरा फॉर्म 5-7 एक्झामचा, परंतु एक एक्झाम जी तुमची मेन फोकस आहे ती एक्झाम ठरवा. मग त्या एक्झाम मधून तुम्हाला काय बनायचंय हे तुमच्या मनामध्ये ठरवा, त्या तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाहीये, ती एक्झाम तुम्ही मनात ठेवायची, फोकस करायचा की ह्या एक्झामला मला क्वालिफाय व्हायचंय आणि मग त्या अनुषंगाने तुम्हाला एक व्यवस्थित आणि विस्तृत असं टाइम टेबल निर्माण करायचंय. त्या टाइम टेबल मध्येच मग सिलेबस तुम्हाला अभ्यास करायचा आहे, क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचंय. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पाठ्यपुस्तकाचं वाचन हे करायचं. विद्यार्थी मित्रांनो, इथेच बरे विद्यार्थी मात खातात, पाठ्यपुस्तकाचं वाचन करण्याऐवजी डायरेक्टली जे एमपीएससी रिलेटेड बुक्स आहेत मोठे मोठे ते विकत घेऊन येतात आणि त्याचा अभ्यास करायला सुरुवात करतात. बरे, अभ्यास केल्यानंतर काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु बऱ्याच उमेदवारांना काय होतं, बेसिक कन्सेप्टच क्लिअर नसल्यामुळे तो अभ्यास करताना नीरस आणि कंटाळवाणा वाटायला लागतो आणि नेमकं काय वाचायला पाहिजे आणि नेमके कसे प्रश्न येतात हेच त्यांना ह्या दोन्ही गोष्टीचं तारतम्यच लागत नाही आणि त्यांना वाटतं की आपण 8-8 तास अभ्यास केलाय परंतु आपण क्वालिफाय का होत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही कुठलीही एक्झाम जरी तयारी करीत असाल त्या एक्झामच्या क्वेश्चन पेपर कसा असतो हा अभ्यासल्याशिवाय तुम्ही त्या एक्झामला जाणं म्हणजे तुम्ही एकदम असा अंधाधुंद गोळीबार केल्यासारखाच आहे. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन पेपर अनालिसिस करता आलं पाहिजे, क्वेश्चन कसे येतात, क्वेश्चन कुठल्या पद्धतीने विचारले जातात हे पहिलं लक्षात पाहिजे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर व्यवस्थितरित्या शांत डोक्याने थोडा वेळ देऊन व्यवस्थित वाचन हे केलं पाहिजे. त्यानंतर पाठ्यपुस्तकातल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे बेसिक संकल्पना संज्ञा आहेत त्या तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचन करायच्या. त्या व्यवस्थित वाचन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की यातल्या गोष्टी आपल्याला कोणत्या येतात कोणत्या नाही. म्हणजे अगदी भूगोलचा चौथीचा जर तुम्ही अभ्यासक्रम पाहिला, तिथून जर भूगोलचा तुम्ही अभ्यास केला तर तुमचं भूगोलचं एक बेसिक नॉलेज खूप चांगलंही होऊन जाईल आणि त्यावर आधारित जे परीक्षेमध्ये प्रश्न येतात 4-4 विधानामध्ये की हे 3 विधान योग्य आहेत का, अ ब क अ ब
अबकड असे असतात. तर अशा ठिकाणी तुम्हाला जे बेसिक नॉलेज आहे ते तुमचे कीवर्ड ठरणार आहे, जे की पॉइंट आहे म्हणतात ते. तर त्या अनुषंगाने तुम्ही तिथे तत्व विचार करू शकता की हे काय असू शकतं, याच्याशी हे रिलेटेड होऊ शकतं का. कारण परीक्षेमध्ये प्रश्न हे जशाच्या तशी येण्याची पद्धतच गेलेली आहे. प्रश्न हे तुमच्या बेसिक नॉलेजच्या वर आधारित तुमची तर्कशास्त्र या विषयावर जास्त प्रमाणात येतात. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण म्हणजे या सगळ्या अभ्यासाबरोबर रोजच्या रोज वर्तमानपत्राचं वाचन करणं गरजेचं आहे. आणि वर्तमानपत्राचे वाचन करताना नेमकं काय काय वाचायला पाहिजे, कोणते मुद्दे वाचायला पाहिजेत आणि कोणते मुद्दे नाही वाचायला पाहिजेत, याचा पण आपण एक विस्तृत व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. तुम्हाला तो हवा असेल तर कमेंट करा, तो सुद्धा मी तुम्हाला ते सांगते ते कोणता आहे आणि तुम्ही कसं त्याच्या पद्धतीने तयारी करू शकता. वर्तमानपत्राचं वाचन करणं हे अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला कोणतीही परीक्षा क्रॅक करण्याकरिता. आणि जी परीक्षा तुम्हाला क्रॅक करायची आहे आणि त्या अनुषंगानेच त्या वर्तमानपत्राचं वाचन करणं गरजेचं आहे. समजा तुम्ही बँकिंग एक्झामची तयारी करीत आहात आणि एमपीएससीची तयारी करणारा दुसरा विद्यार्थी आहे आणि दोघेही पेपर वाचत आहेत, तर तुम्हाला जेव्हा बँकिंगची एक्झामची तुम्ही तयारी करता तेव्हा तुम्हाला आर्थिक घडामोडी म्हणजे बँकेचे सीईओ कोण बदलले, हे काय झाले, त्यांच्यामध्ये व्याजदरामध्ये काय फरक झालेला आहे का, मग याच्याशी रिलेटेड जास्त गोष्टी म्हणजे नाबार्डचं बँकेचं काय बदल झालाय, तिथले सीईओ कोण, असे डिटेल प्रश्न म्हणजे अर्थशास्त्रावरचे डिटेल प्रश्न तिथे विचार करायचे असतात. परंतु जर एमपीएससीच्या थ्रू तुम्ही अधिकारी होण्याचं जर स्वप्न बाळगत असाल तर या ठिकाणी मात्र तुम्हाला हे अधिकारीच्या दृष्टिकोनातून कोणत्या योजना राबवलेल्या आहेत, कोणत्या योजनामध्ये फेल्युअर आलेला आहे, मग आपल्याला कोणत्या घटकाला म्हणजे मागास घटकाला पुढे आणण्यासाठी काय करता येईल, अशी विश्लेषणात्मक विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही वाचन करताना नेमकं काय वाचन करायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे, म्हणजेच तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकाल. आणि जर तुम्ही मेगा भरती किंवा इतर एक्झाम म्हणजे पोलीस भरती अशा एक्झामची तयारी करीत असाल तर तुम्हाला वस्तुनिष्ठ ज्ञानावर म्हणजे जसं आलेलं आहे पेपरमध्ये तसे सुद्धा प्रश्न येतात परीक्षेमध्ये. मग त्या अनुषंगाने छोटे छोटे पॉइंट काढणे, महत्वाचे मुद्दे लिहून काढणे ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. तर अशा प्रकारे हे झालं महत्वपूर्ण वर्तमानपत्राचं वाचन करणं. आणि त्यानंतर अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे ह्या वर्तमानपत्राच्या वाचनामधून तुम्हाला मराठी आणि इंग्रजी ग्रामरचा व्याकरण सुद्धा अभ्यास करायचा आहे. आणि मराठी आणि इंग्रजी ग्रामरवर आधारित उताराचा आकलन करण्याकरिता तुम्हाला अग्रलेख हे वाचायचे, त्यामधून तुम्हाला सगळी विस्तृत माहिती मिळून जाईल आणि यावर आधारित प्रश्नही सुद्धा ह्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात विचारलेले असतात. आणि महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता याचा सुद्धा सराव करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थी मित्रांना गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय खूप अवघड वाटतो, परंतु तुम्ही नीट विचार केला तर गणित आणि बुद्धिमत्ता हा सर्वात जास्त स्कोरिंग विषय आहे. जर तुम्ही तो स्टेप बाय स्टेप फॉलो केला, स्टेप बाय स्टेप त्याचा अभ्यास केला, तर आता या स्टेप बाय स्टेप अभ्यास करण्याकरिता आवश्यक असलेली कोर्स आहे म्हणजे संख्यांचा प्रकार म्हणा, कालमापन म्हणा, कॅलेंडर म्हणा, याचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर त्याच्या स्टेप बाय स्टेप सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. आणि हे सुद्धा समजा तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे आणि बेसिक नॉलेज कसं हवंय हे सुद्धा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, ज्या विद्यार्थ्यांना हवं त्यांना आपण ते प्रोव्हाइड करून देऊया. आणि विद्यार्थी मित्रांनो, बेसिक गोष्ट म्हणजे तुम्हाला गणित बुद्धिमत्ता सुद्धा बेसिक पासून पहिला अभ्यास करावा लागतं, ज्या उमेदवारांना अवघड जातं आणि ज्यांना ऑलरेडी बेसिक माहिती आहे त्यांनी मग मीडियम लेवल किंवा ज्यांना मीडियम आणि बेसिक दोन्ही माहिती आहे त्यांनी हायर लेवलचे क्वेश्चन, म्हणजे थोडक्यात तुम्हाला जे काल येत होतं त्याच्यापेक्षा आज एक स्टेप पुढे जायचंय, माग नाही पुढे जायचंय. आणि त्या अनुषंगाने तुमचं पूर्ण नियोजन करायचंय, पूर्ण तुमच्या वेळेचा उपयोग हा तुम्हाला करायचाय. समजा तुमचं आता मेन म्हणजे ही एक्झाम 8 एप्रिल रोजी होणार आहे, तर या एक्झामसाठी आवश्यक असलेला जो तुमचा नियोजन असायला पाहिजे म्हणजे जर तुम्ही आजपासून अभ्यासाला नियोजन करायला सुरुवात केली तर तुमच्याकडे ओव्हरऑल 90 दिवस येतात ज्यामध्ये तुम्ही ऍट एक्झामचा दिवस सुद्धा धरलेला आहे. आपण तो दिवस सोडला आणि 4-5 दिवस जर सोडले तर त्यामध्ये 80 दिवस येतात. आणि 5-1 दिवस आपल्या अभ्यासाच्या नियोजनानुसार जर अभ्यास नाही झाला असं समजलं तर 80 दिवसाचं अभ्यासाचं नियोजन म्हणजे समजा तुम्ही 4 तास अभ्यास करणार आहात, 5 तास अभ्यास करणार आहात, त्या अनुषंगाने योग्य नियोजन करायचं आणि रोजच्या रोज ते चॅप्टर्स तुम्हाला कम्प्लीट करायचे आणि त्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन करणं आणि क्वेश्चन पेपर स्वतः सोडवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी जे तुम्ही संदर्भ ग्रंथ वाचता ते नुसते वाचून तुम्हाला फायदा नाही तर त्याच्यावर आधारित प्रश्न कसे येऊ शकतात आणि त्या प्रश्नांचं सोडवणूक आणि ते प्रश्न तुमचे कुठे चुकले कुठे आलेत याचं सुद्धा आकलन करणं तितकंच गरजेचं आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या अभ्यासक्रमाचा जर 70% सुद्धा अभ्यास जर तुमचा झाला, एमपीएससीचा अभ्यासक्रम हा फास्ट अभ्यासक्रम आहे, तो पूर्ण होणं हे अवघड आहे इतक्या कमी कालावधीत, पण जरी तुमचा 70% जरी अभ्यास झाला पण तो विश्लेषणात्मक अभ्यास असेल, आकलनात्मक अभ्यास असेल, तर तुम्ही ही एक्झाम सहज क्रॅक करू शकता.
त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आज आपण अत्यंत महत्वपूर्ण असे मुद्दे घेतले ज्यामध्ये तुम्हाला कसा अभ्यास करायचा आणि नेमकं कसं नियोजन करायचं याविषयी माहिती घेतली. आता या पुढील भागामध्ये आपण असेच एमपीएससी रिलेटेड तुम्ही कशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करू शकता, क्वेश्चन पेपर अनालिसिस असे डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्रकाशित करणार आहोत. त्यामुळे जे विद्यार्थी अभ्यास करीत आहेत आणि फोकस करून अभ्यास करीत आहेत त्यांनी प्लीज करून ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा नेमकं म्हणजे मला कळेल की नेमके किती विद्यार्थी आपल्याला तेवढ्याच फोकस्ड स्टडी मध्ये आहेत. आणि जितके जास्त फोकस्ड स्टडी मध्ये असेल तितक्या लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून देईन आणि ते महत्वपूर्ण व्हिडिओ म्हणजे तुम्हाला एक ना एक मुद्दा परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयोगी ठरायलाच पाहिजे, त्याचबरोबर आयुष्यातील दृष्टिकोनातून सुद्धा उपयोगी ठरायला पाहिजे यासाठीचं प्रोत्साहन मला प्राप्त होईल. त्यामुळे नक्की कमेंट करा आणि मॅक्झिमम जे विद्यार्थी तयारी करीत आहेत त्यांना शेअर करा म्हणजे ते सुद्धा सोबत येतील. आणि ऍटर सोबत जेव्हा माणसानं ग्रुपना अभ्यास करता तेव्हा तुम्हाला त्यामध्ये चर्चा विचारच्या कोणता मुद्दा असेल नवीन जो निघालेला आहे चालू घडामोडीमधला त्यावर सुद्धा विचार हा करता येतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला एमपीएससी टार्गेट साठी सुद्धा सबस्क्राईब